विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं असून मुस्लिम समाजाने हजरत मलिक रेहान याच्या दर्ग्यावर 3 मजली बांधकाम केलंय. गडावर बेकायदा बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार खुलेआम सुरू असून यामुळे गडाचं पावित्र्य नष्ट झालंय. सरकारने शिवप्रेमींच्या भावनांची दखल घेऊन प्रतापगडाप्रमाणे विशाळगडावर अतिक्रमण मोहीम राबवली असती तर आंदोलनाला हिंसक वळण लागले नसते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेऊन गडावर तातडीनं कोंबीन ऑपरेशन मोहीम राबवावी. येथील खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचा दावा माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केलाय. माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमण या विषयावर पावसाळी अधिवेशनात हिंदूंची मते मागणाऱ्या सर्व आमदारांनी आवाज उठवणं गरजेचं होतं. ज्यावेळी गडाच्या पायथ्याची महाआरती करण्यात आली तेव्हा तरी या प्रश्नावर चर्चा होणं अपेक्षित होतं, परंतु हिंदुत्ववादी नव्हे तर सर्वच आमदारांनी विशिष्ट समाजाची मते जाण्याच्या भीतीने या विषयाकडे दुर्लक्ष केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गडावरील मशीद पाडू नये अशी भूमिका घेतली आणि या सर्व प्रकारामुळे शिवभक्तांच्या मनात साठलेल्या संतापाचा विस्फोट रविवारी झाला आणि तोडफोड करण्यात आली. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं माजी आमदार शिंदे यांनी सांगितलं आहे. विशाळगडावर मलिके रेहानच्या भक्तांनी जी दरगा हजरत पीर मलिके रेहानच्या नावानं जी 3 मजली मशीद उभा केलेली आहे त्या बेकायची मशिदीची आणि विशाळगडावर जी अनाधिकृत 164 बांधकामं झालेली आहेत त्या सगळ्या बांधकामामध्ये ताबडतोब कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी प्रशासनानं कोंबिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी असलेला शस्त्रसाठा ताब्यात घ्यावा. त्या गडावर इस्लामी दहशतवादी यासिन मलिक याचा वावर होता अशी चर्चा आहे. त्याचबरोबर विशाळगडावर जे अनाधिकृत बांधकाम मलिके रेहानच्या भक्तांनी केलेलं आहे ते जर बांधकाम तोडलं तर मुस्लिमांच्या अस्तेला ठेच पोचेल आणि ते हटवू नये अशा पद्धतीची मागणी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेली आहे. माझं म्हणणं आहे की ह्या शरद पवारांनी मुस्लिम मतासाठी आजपर्यंत हे जे केलेलं घाणेरडं राजकारण आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व गडकिल्ल्यावर हे इस्लामिक अतिक्रमण वाढलेलं आहे. इस्लामिक अतिक्रमण वाढायला शरद पवार हे जबाबदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्ष देणारे पुरावे देणारे हे गडकोट किल्ले हे इस्लामिक अतिक्रमण करून हे गड जिहादी हे उद्ध्वस्त करायला निघालेत आणि त्यांना पाठीशी घालायचं काम आणि त्यांना ताकद द्यायचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार करतायत. त्यांचा या ठिकाणी मी धिक्कार करतो की त्यांनी वास्तविक हे गडकिल्ले सगळे अतिक्रमण मुक्त करून पुन्हा त्यांना गतवैभव प्राप्त करून द्यावा अशी मागणी केली पाहिजे. शिवभक्तांचा सहनशीलतेचा कडोलोट झाला म्हणून त्या ठिकाणी ती जी तोडफोड झाली आणि ज्यांची तोडफोड झाली आहे ते सगळे अतिक्रमणधारक होते. त्यांनी बेकायदेशीर बांधकामं केली होती. त्या अतिक्रमणधारकांना आणि मलिके रेहानच्या भक्तांना ह्या राज्यातल्या सरकारनं 1 रुपयाची सुद्धा नुकसान भरपाई दिली नाही पाहिजे अशी मागणी मी तमाम शिवभक्तांच्या वतीने या ठिकाणी करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.